लाईव्ह ट्रेंड न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. 2020 हे वर्ष संपलेलं आहे आणि 2021 या वर्षात आपण आता नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. या वर्षात आपण अनेकांचे संकल्प जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आज आपल्यासोबत जळगाव महानगरपालिकेच्या महापौर भारतीताई सोनवणे आहेत आणि त्यांचे ह्या वर्षी काही नवीन संकल्प आहेत का ते आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ताई, 2021 या नवीन वर्षात आपण आता पदार्पण करतो आहे, तर काही नवीन संकल्प आहेत का तुम्ही? नमस्कार. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं आरोग्य चांगलं राहो, आनंदित नवीन वर्ष आनंदात जावो अशी मी सर्वांना शुभकामना देते. संकल्प नवीन वर्षाचा असा संकल्प आहे की जे रस्ते आहेत आपण प्रत्येक वार्डामध्ये 50 लाखाचं आपण मंजूर केलेलं आहे, तर ते जे डागडुगी आहे, काही खड्डे वगैरे आहेत, तर ते पूर्ण करणार आहेत. अमृत योजनेची लाईंगे, ड्रेनेजची जे लाईंगे, ते पूर्ण झाल्यावर आपण ते रस्त्यांचं काम लवकरात लवकर मार्गे लावणार आहोत. तसं तर बाकीच्या वार्डांचं झालेलं आहे. ज्या भागातले ड्रेनेजची लाईन पूर्ण झालेली आहे किंवा आपण अमृत योजनेची लाईन टाकलेली आहे, त्याचीवाले ज्यांनी कनेक्शन दिलेलं आहे, तर ते पूर्ण झाल्यावर आपण रस्त्याचं काम लावणार आहोत. ताई, कोरोनाच्या काळात आपण खूप चांगली भूमिका जळगावसाठी निभवली. एकेकाळी जळगावचे जो खूप जास्त रुग्णसंख्या होती, पण आपण ती रुग्णसंख्या कमी करण्यामध्ये आपण खूप मोलाचं योगदान त्यावेळेस निभावलं आहे. कोरोनाचं संकट अजून देखील गेलेलं नाही आहे, तर नवीन वर्षात आपण जळगावच्या जनतेला काय आवाहन कराल? जळगावच्या जनतेला मी एकच आवाहन करणार आहे की जे आपले कोरोनाच्या काळामध्ये आपले नातेवाईक लांब गेलेले, आपण कोणाच्या घरी जाऊ शकत नाही, आणि मी आव्हान करणार आहे की त्यांनी कंपल्सरी मास्क वापरावं, सॅनिटाईज वापरावं, आणि काही फुटाचं आपल्यामध्ये अंतर ठेवावं, जेणेकरून कोरोनाचं अजून गेलेला नाही आहे. त्याच्यामधून सर्वांना मी एकच आव्हान करेल, तर त्यांनी कंपल्सरी मास्क लावा, सॅनिटाईज वापरा आणि अंतर ठेवा. ह्या नवीन वर्षात ज्या काही योजना रखडलेल्या आहेत जळगाव जिल्ह्यातल्या, त्या नक्कीच पूर्ण करून जळगावकरांना अनेक नवीन सुविधा देण्याचा मानस महापौर भारतीदाई सोनवणे यांनी लाईव्ह ट्रेंडशी बोलताना व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन संदीप ओलेसह मी सचिन गोसावी, लाईव्ह ट्रेंड न्यूज जळगाव.